नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नगर बीड परळी ह्या रेल्वे मार्गाचं परळीपासून किती काम झालेलं आहे हे पाहणार आहोत. तर आपण आपल्यासमोर पाहू शकता की हे जे आहे समोर ते परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन आहे, आणि परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनला दोन साईडने मार्ग येतात. एक हैदराबादवरून येतो आणि एक परभणीवरून येतो, आणि व्ही टाईपमध्ये हे स्टेशन असल्यामुळे व्ही टाईपमध्ये ह्या स्टेशनची क्लोजिंग आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं टर्मिनल स्टेशनच आहे हे. आणि मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये परळीवरून ज्या गाड्या जात आहेत COVID-19 स्पेशल गाड्या, आणि त्यामुळे बऱ्याच कमी गाड्या असल्यामुळे सध्या रश कमी आहे. आणि त्यामुळे सध्या फक्त ज्या फ्रेट ट्रेन्स आहेत त्या आपल्याला समोर दिसतात, त्या दोन फ्रेट ट्रेन्स. आणि जर आपण बघितलं नीट तर त्या फ्रेट ट्रेन्समध्ये एक गुड्स गार्डसुद्धा आपल्याला दिसतो, जो की रेग्युलर कामं करत आहे त्याचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे परळी वैजनाथ स्टेशन आहे, आणि इथून दोन मार्ग येतात. एक येतं हैदराबादवरून आणि एक परभणीवरून मार्ग येतो. तर आपण आता जो नगर बीड परळी आहे, जो मार्ग परळीवरून काय प्रोग्रेस आहे त्याची, तिथे आपण बघणं. हे स्टेशन आणि नगर बीड परळी जो आहे तो आता ह्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे हा ही जी साईड आहे ह्या साईडला पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला नगर बीड परळी ह्याची जी काही प्रोग्रेस आहे ती आपण पाहूया. तर आपल्याला आता पुढे जायचं आहे, तर चला मित्रांनो आपण पुढे प्रोसीड करूया. तर आपण इकडे जाता जाता जे हे जे दोन ट्रॅक येतात आपल्या समोरून, हे दोन ट्रॅक एकत्र आले, तिथं मर्ज झालेत. तर ह्याचं जे हे असतं, ऑपरेटिंग असतं, कंट्रोल असतं, ते आपण आपल्या समोर इथे पाहू शकता. हे बघा, हे जे आहे ना, हे टंगरेलचा वापर करून इथे ट्रॅक चेंज केला जातो. तर आपण जाता जाता हे एक बघून घेऊ. तर टंगरेलचा वापर करून जे हे ट्रॅक असतो, ह्या ट्रॅकचा इकडची स्लाईस असते ती ऑपरेट केली जाते, आणि त्यानुसार जे ट्रॅक आहे तो चेंज केला जातो. मित्रांनो, ही जी लाईन आहे ही लाईन मेन लाईन आहे. म्हणजे आता ही हा ट्रॅक जो चाललेला आहे, हा ट्रॅक सरळ असा थर्मलकडे जातो, थर्मल पॉवर स्टेशनकडे जातो हा ट्रॅक. आणि आपल्याला बीडकडे जाणारा जो ट्रॅक आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडं ह्या झाडीमधून आतमध्ये जावं लागेल. तर मित्रांनो, आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, आपण आपल्यासमोर बघू शकता हे जे सर्व आहे हे लँडवर्क. आत्ता फक्त इथे जे गिट्टी असते ती आणून टाकलेली आहे, आणि एक जस्ट प्रायमरी लँडवर्क सुरू झालेलं आहे. सर्वे तर अगोदर झालेला होता, आणि हे परळी साईडनं हे वर्क आहे. म्हणजे आत्ता एकदम बेसिक लेवलला वर्क चालू आहे. नगर मार्गानंच काम जास्त प्रगतीपथावर जास्त आहे, पण परळी मार्गाने एक बेसिक काम सुरू झालेलं आहे आता. आणि ते ग्राउंड वर्क इथं आपण आपल्यासमोर पाहू शकता. समोर तिथपर्यंत अशा प्रकारचे जे बॉलिस्ट असतात ते आणून टाकलेले आहेत. आणि हे इकडे आपण समोर पाहू शकता, हे थर्मल पॉवर स्टेशन आहे. आणि ही समोरची जी वॉल आहे, तर ह्या वॉलच्या पलीकडं जे रेग्युलर ट्रॅक आहे तो की थर्मल पॉवर स्टेशनला जातो. आणि हा ट्रॅक इकडून ह्या साईडने येणार आहे बीडवाला, आणि हा ट्रॅक येऊन जवळपास ह्या पॉईंटच्या आसपास कुठेतरी जो तिकडचा ट्रॅक आहे त्याला जॉईन होईल, आणि सरळ हा मार्ग परळी स्टेशनकडे जाईल. अशा पद्धतीने आपण पाहू शकता की आत्तापर्यंत हे एवढंच वर्क परळी साईडनं, तरी परळी स्टेशनच्या जवळ हे एवढं वर्क दिसत आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज ॲटलिस्ट हे बघितलं की परळी साईडने एक बेसिक वर्क फक्त सुरू झालेलं आहे आणि जास्त अजून काही पुढे प्रोसिड झालेलं नाही आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता की तुम्हाला एक जस्ट परळी बीड नगरचं परळी साईडने काय वर्क सुरू आहे ते आपण पाहिलं.